आज आहे 15 ऑगस्ट, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मानाचा उत्सव. या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ देशाला नवी दिशा देण्याची संधी आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ अनंत स्वप्ने, असंख्य आकांक्षाची पूर्तता करण्याची संधी आहे. आज स्वतंत्र भारतातल्या सर्व नागरिकांनी मिळून आजचा हा राष्ट्रीय सण साजरा केलेला आहे. मनपा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर कोल्हापूर या शाळेमध्ये आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं बाल चमूंच्या मनामध्ये अखंड देशभक्ती निर्माण करण्याचं आजचा दिवस आहे. चला साजरा करूया एकता आणि विकासाचा हा उत्सव. छोट्या छोट्या चिमुकल्यांनी ए वतन हे देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांची मने जिंकलेली होती. विद्यार्थी अतिशय उत्साहामध्ये आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मैदानावर जमलेले होते. नवीन गणवेश आणि झेंड्याला सलामी आणि झेंड्याला वंदन घोषणांनी अख्खा परिसर दुमदमून निघालेला होता. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरवसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा स्वातंत्र्य दिन पार पडलेला होता. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम संपन्न झालेला होता. तर आजच्या कार्यक्रमाचं हा ध्वजारोहण माननीय श्री सौ माजी नगरसेविका रूपाराणी निकम मॅडम यांच्या हस्ते संपन्न झालेलं होतं. आणि देशभक्तीपर गीत, त्याचबरोबर जनगण मन, त्याचबरोबर झेंडा गीत आणि समूह गीत, त्याचबरोबर देशभक्तीपर भाषणे विद्यार्थ्यांनी केलेली आहेत. सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि हे झेंडा घेतलेले आमचे बालचमू मस्त फलकलेखन केलेलं होतं आणि भाषण केलेलं, गीत गायन केलेल्या या सुंदर शाळेच्या विद्यार्थिनी. तर आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे. तर विविधतेतून एकता निर्माण करण्याचं काम, देशभक्ती मनामनात रुजवण्याचं काम, स्वातंत्र्याच्या प्रगतीचं, स्वातंत्र्याचं भरभरटीचं आणि आनंदाचा उत्सव असणारं आजचा हा दिवस शाळेमध्ये अतिशय विविध उपक्रमांनी संपन्न झालेला होता. तर आमच्या या काही क्षणचित्रे या व्हिडिओतून आपल्याला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. शाळा आहे राजेंद्रनगर परिसरामध्ये. अतिशय सुंदर अशी देखणी अशी बालके या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली होती आणि शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आलं. मुलांची देशभक्तीपर भाषणे, त्याचबरोबर सामूहिक नृत्य ऐवतन या विद्यार्थिनीने सादर केलेलं होतं. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि ही आहेत आमची इयत्ता पहिलीची सगळे बालचमू. नवीन वर्ष आणि नवीन उत्साह आणि नवीन अनुभव यांनी देखील आजच्या कार्यक्रमाचा घेतलेला होता. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी प्रबुद्धा याचा वाढदिवस आज होता, तर तो देखील शाळेमध्ये संपन्न करण्यात आला. या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट, शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेला देऊ केलेली होती. आणि या उत्साहामध्ये भर म्हणून विद्यार्थ्यांना देखील चॉकलेट्स खाऊ, त्याचबरोबर केक वाटप करण्यात आला आणि जिलेबी देखील मुलांना देण्यात आले. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि गोड खाऊ आनंद द्विगुणित करण्यात आला. अनेक सामाजिक कार्यकर्ते जे होते ते गोरगरीब कुटुंबातील, मात्र माझी शाळेचे विद्यार्थी असल्याने त्यांनी देखील शाळेला फुलना फुलाची पाकडी मदत देऊ केली. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छापर अनेक वस्तू
भेटवस्तू देऊ केलेल्या होत्या. मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. तर पोलीस वेशामध्ये त्याचबरोबर झेंडे घेतलेले विद्यार्थी आणि या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये सहभागी झालेली आमची लाडकी श्रावणी ही देखील आजच्या कार्यक्रमामध्ये, ही आहे महालक्ष्मी, नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात पुढे असणारी, ही आहे राजनंदिनी. त्याचबरोबर हे फलकलेखन केलेलं आहे उंडे सरांनी, मेरी माटी मेरा देश अभियान नुकतंच संपन्न देशामध्ये संपन्न होत आहे. या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये देखील विविध उपक्रम साजरे केलेले आहेत, घेतलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षिका त्यांनी सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्येष्ठ नागरिक देखील आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यांची क्षणचित्रे, हा आहे प्रबुद्ध, आज वाढदिवस त्याचा आहे 15 ऑगस्ट निमित्त, त्यांना वाटलेले आहे चॉकलेट्स. आणि सुंदर असा प्रबुद्ध, शाळेचा अतिशय हुशार पहिलीचा होतकरू विद्यार्थी आहे आणि फार अदबीनं बोलतो. तर हा आहे प्रबुद्ध, तो देत आहे रियाला चॉकलेट्स. आणि या आहेत नीता मॅडम आणि गुजर मॅडम, सेम आम्ही दोघी सेम. तर ही आहेत इयत्ता पहिलीचे सुंदर अशी बालके, कायमपणे स्मरणात राहणारा आजचा स्वातंत्र्य दिन, देशभक्ती मनामनात, आनंदाचा उत्सव मनामनामध्ये त्यांच्या देखील राहणार आहे. आणि स्वातंत्र्याच्या भावनेचा उत्सव, विविधतेमध्ये एकता, ह्या आहेत आमच्या पार्टनर इयत्ता पहिलीच्या, विमल मॅडम आणि मी आणि आमची महालक्ष्मी. ही आहे मी, काही झेंडे होते हातामध्ये ते घेऊन उभी असलेली मी. तर आजचा हा सुंदर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झालेला आहे. विविधतेतून एकता हे भारत मातेच्या महानतेचे मुख्य सूत्र आहे. त्यातूनच भारतीयत्वाची भावना अधिक प्रबळ होत असते. विविध कला परंपरा भारत हा या एका सूत्रात गोवलेल्या आहेत. त्यांचे होणारे दर्शन मनोहारी आहे. भारतीयत्वाची भावना आणखी प्रबळ होवो, हीच आजच्या 77व्या स्वातंत्र्यदिनी सर्वांना शुभेच्छा देण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. झेंड्याला सलामी दिलेली आहे आणि जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा नी अख्खा परिसर दुमदुमला होता. घोषणांनी देखील परिसर दुमदुमला होता. भारत माता की जय. धन्यवाद. भारताला सौरपूर्वी माझ्या भाषेसोबत जय हिंद जय भारत. मी आता चौथी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्या मंदिर. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत ठिकाणी ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. 200 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. आज भारतीयांच्या आपणात हार झाले. या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सावरकर, नाना पाटील, तात्या टोपे, भगतसिंग अशा अनेक वीरांनी जीवाची पर्वा केली नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1950 रोजी स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करतो. एवढं म्हणून मी माझ्या भाषेत जय हिंद जय महाराष्ट्र. शांतपणे ऐकून घेणे अशी माझी नम्र विनंती.